बापरे, हरू 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 हरू, बापरे। थोड़ा स्पेशल असणार आहे कारण ही आमच्यासाठी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आम्ही हनीमूनला चाललोय तर आम्ही जिथे चाललोय ते आमच्यासाठी एक ड्रीम होतं, ड्रीम स्पॉट होता आणि आम्ही आता तिथे चाललोय। आम्ही सध्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे, आत्ताच जस्ट बोर्डिंग पास कलेक्ट केलं आणि आता आम्ही ज्या गेटवर फ्लाईट येणार आहे तिकडे चाललोय। तुम्हाला मालदीव्सला जर जायचं असेल तर पहिले एक मालदीव इमिग्रेशन फॉर्म असतो, तो तुम्हाला फिलअप करावा लागतो, जो फ्री ऑफ कॉस्ट असतो। तुम्ही गुगल करू शकता, मी लिंक देतो वाटल्यास मग डिस्क्रिप्शनमध्ये। तुम्ही तिथे जाऊन फक्त तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या तिथे फिलअप करायच्या आणि ज्यावेळेस तुम्ही बोर्डिंग पास घ्यायला ते काउंटरवर येताल त्यावेळेस तो क्यू आर कोड दाखवणं मस्त आहे, तरच तुम्हाला ते तुमचा बोर्डिंग पास देतात। दोघांचाही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल आहे इंटरनॅशनल आणि पहिला स्टॅम्प आयुष्यातला। फायनली पासपोर्टचा काहीतरी यूज झालाय, फक्त ॲड्रेस प्रूफच देत होतो इतक्या दिवस। आत्ता दुपारचे 12 वाजलेत आणि आमची फ्लाईट 1:20 आहे, इथून मुंबई टू मालदीव्स डायरेक्ट फ्लाईट आहे आणि जवळजवळ 3 तास लागतात तिथे पोहोचायला। कसं वाटतं फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसून? जर एअर इंडियाने जात असाल मालदीवला तर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी मीलसुद्धा मिळते, ड्रिंक्ससुद्धा मिळतात आणि त्या टोटली फ्री असतात, तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता। मुंबईवरून मालेला पोहोचायला आम्हाला 3 तास लागले। माले ही मालदीवची कॅपिटल आहे। या जागेला आपण वॉटर टॅक्सी स्टेशन पण म्हणू शकतो। एअरपोर्टमधून बाहेर निघाल्यावर तुम्हाला दोन्ही पिकअप पॉईंट्स अवेलेबल आहेत। जर तुम्ही मालेला हॉटेल केलं असेल तर तुम्हाला ते टॅक्सीज आपल्या नॉर्मल ज्या असतात त्या येतात आणि ते तुम्ही आयलंडवर जाणार असेल त्या तिथे जाण्यासाठी तुम्हाला स्पीड बोटच असते एकच पर्याय आणि स्पीड बोट म्हणजे तुमचं आयलँडच ते तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतं वॉटर टॅक्सीज। इथे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या स्पीड बोट्स उभ्या आहेत आणि त्यांनीच तुम्हाला जावं लागतं। इथले लोक एवढे डिसिप्लिन्ड आहेत की जर आपण चालत असू तर ते ब्रेक दाबतात, आपल्या इकडे उलट आहे की जर गाडी फास्ट येत असेल तर जो चालणारा असतो त्याला थांबावं लागतं। इथे हॉर्न क्वचित ऐकू येतो जर तुम्ही स्ट्रीट्सवर चालत असाल मालदीवच्या, तर खूप कमी हॉर्न ऐकायला आला कारण लोक जे असतात ते एकदम शांत आहेत इथले आणि पॅ पू पू काहीच करत नाही, थांबतात ते 2 मिनटं लोकांना जाऊ देतात आणि मग स्वतः पुढे जातात। चला, ही प्रथा फक्त आपल्या इंडियात नसून जगभरात आहे। हे 3 मित्र थांबलेत बोलत आणि तो मस्त ढेरी खात होतो शर्टवर करून, ते पण एअरपोर्टवर। चांगलं वाटलं बघून। मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की
मालदीव्सला जायला खूप बजेट लागतं, मिनिमम 5 लाख तरी पाहिजे, 4 लाख पाहिजे, पण असं काही नाही आहे. तुम्ही आपल्या आपल्या बजेटनुसार इथे ट्रीप प्लॅन करू शकतात. तुम्हाला हवी तशी लक्झरी तुम्ही इथे आरामात मिळवू शकतात. एक तास 20 मिनिट लागतात स्पीड बोटनी, तर रस्त्यातले व्ह्यू तुम्ही एन्जॉय कराल. फायनली आम्ही आमच्या कोकोगिरी रिसॉर्टवर पोचलेलो आहोत. त्यांनी आल्या आल्याबरोबर छानसं स्वागत देखील केलं, पण माझ्याकडून ते कॅप्चर करण्याचं राहून गेलं. डिरेक्टली मी तुम्हाला आमचं बीच रिसॉर्ट दाखवतोय कसं आहे ते. मी इथे 4 नाईट्स आणि 5 डेजसाठी आलेलो आहे. इथे आल्यावर तुमच्याकडे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स असतात, जसं बीच रिसॉर्ट्स, वॉटर विला, वॉटर विला विथ जकूजी. आता जस्ट आम्ही कोकोगिरी आयलँडला चेक इन केलं. जवळजवळ 1 तास 20 मिनिट लागले आम्हाला माले एअरपोर्टवरून इथे यायला. कसं वाटलं बीच रिसॉर्ट? अमेझिंग, खूप भारी आणि लक्झरियस फील आला एकदम. सगळं नीटनेटकं आणि जसं फोटोजमध्ये दाखवलं आहे तसंच एक्झॅक्ट आहे, त्यात काही वेगळेपणा नाही आहे. आम्ही आता लंच करायला चाललो आहे. तो बुफे लावला आहे, जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. इंडियन फूड, व्हेज, नॉन व्हेज, जे काय हवं सगळं इथे अवेलेबल आहे. नमस्कार मंडळी, या जेवायला सगळं फुकटचं आहे. जाम भूक लागलेली आहे, आता सगळं घेतलेलं आहे प्लेटमध्ये, आता फक्त खायचं काम करत आहे. निवांत निळ्याशार समुद्राकाठी मी इथे बसलेलो आहे. हे रिसॉर्ट एकदम नवीन आहे आणि इथे गर्दी पण जास्त नाही आहे. तुम्ही कोकोगिरी आयलँडवर जर आलात तर इथे करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. की इथे फुटबॉल आहे, टेबल टेनिस आहे, जिम आहे, अजून पूल टेबल आहे. आणि तुम्ही या रिसॉर्टला एक वॉक पण घेऊ शकता छानसा. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही जे आयलँड बुक कराल तिथेच तुम्हाला फिरता येईल, असं नाही की आम्ही इथे चाललो आहे आणि मग आसपासचा एरिया फिरू 2-3 दिवस, तसं काही नाही. तुम्ही जे आयलँड जे बुक कराल ते लिमिटेड असेल आणि तुम्हाला तोच तेवढा स्पेस तुम्हाला फिरता येईल. आजूबाजूला बघा, सगळीकडे पाणी आणि जेवढं छोटं आयलँड तेवढं तुम्हाला कमी जागा मिळणार आहे, त्यामुळे तिथे फॅसिलिटीज असतात. आणि हे मालदीव्स म्हणजे एक आराम करण्याचं ठिकाण. तुम्ही या लक्झरियस लाईफ जगा 2-4 दिवस आणि परत जा आपल्या कामाला, असंच म्हणू शकतो. मलाही आधी वाटलेलं बुक करायच्या आधी की 1 दिवस इथे राहू नंतर थोडं फिरू इकडे तिकडे, तसं काहीच नाही. हे एक 200 किलोमीटर आत असे हे आयलँड्स आहेत सेपरेट मालेपासून, तर त्यामुळे तुम्ही त्याचा विचार नक्की करा बुकिंग करताना की तिथे
त्या आयलँडवर कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत आणि तुम्ही त्याचा कसा यूज करू शकता. इथे रिसॉर्टमध्येच मालदीवचे जे लोकल कलाकार होते त्यांनी आमच्यासमोर लोकगीत आणि लोकनृत्यसुद्धा सादर केलं. आत्ता आलोय वॉटर विलाला आणि हा व्ह्यू बघा फक्त आता. हा जकुझी पूल आहे आणि नेवर एंडिंग सी समोरच. इथून आपण पाण्यात पण जाऊ शकतो जे की आता मी जाणार आहे. फायनली पाण्यात आलो आत्ता. जर तुम्ही फाइंडिंग निमो बघितला असेल तर मला लिटरली सेम फील आला की मी त्या मूवीचा एक पार्ट आहे आणि सेम फिश मला बघायला मिळत आहेत. बेस्ट फीलिंग आहे. मजा येते आणि इकडे फुल मासे आहेत आसपास फिरत आहेत. तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे पण बघू आता कितपत मिळतात. कारण उशीर झाला आपल्याला, थोडंसं काम आलं होतं. आमच्या रिसॉर्टच्याच खाली डॉरीचं घर होतं. अशा क्यूट क्यूट दोन तीन डॉरीज तिथे मस्त फिरायच्या. हे 5 दिवस आयुष्यातले बेस्ट होते. आता मी येतो मेन पॉइंटवर. माझी ही ट्रीप अगदीच बजेट ट्रीप होती. मी ही ट्रीप 2 लाखात केलेली आहे. मुंबई टू मुंबई इन्क्लुडिंग फ्लाईट्स. तुम्हाला एक शॉर्ट हायलाइट दाखवतो की आम्ही हे दिवस कसे स्पेंड केले. ज्यांना पण वाटतं की नाही नाही मालदीव्स एक्सपेन्सिव्ह आहे, तर अजिबात तसं नाही आहे. फक्त थोडा रिसर्च लागतो आणि थोडे पेशन्स लागतात. तुम्हाला रिसॉर्ट बरोबर आणि तुम्हाला हवं तसं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.